आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे स्वागत करून माऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माऊलीच्या पालखी स्वागतापूर्वी पालखी सोहळ्यातील अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं. धर्मपुरी येथे पालखी स्वागतानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माऊलींच्या रथाचे सारथ्य केले. रथामध्ये त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. पालखी स्वागतानंतर प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी हरिनामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर गेले. टाळ मृदुंगाचा गजर आणि मुखाने जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीनं वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता. चव्हाण हिरो विडा विवन इलेक्ट्रिक स्कूटर आता 94,700 रुपयांपासून उपलब्ध. खास शुभारंभानिमित्त डेबिट व क्रेडिट कार्ड वर 39,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट. 2.99% व्याजदराने कर्ज उपलब्ध. विडा पॉवर बाय हिरो. 2 काढता येण्याजोग्या बॅटरी, 165 किलोमीटर सर्टिफाईड रेंज, एक्सटेंडेड बॅटरी वॉरंटी, रनिंग कॉस्ट फक्त 18 पैसे पर किलोमीटर. पत्ता चव्हाण ऑटोमोबाईल्स अक्कलकोट रोड सोलापूर. संपर्क 88058965.